मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर कॅबमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे. 20 ते 26 एप्रिल दरम्यान या टोळीने एक्सप्रेसवेवर तब्बल 10 ते 12 प्रवाशांना लुबाडले होते. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फिर्यादी प्रताप खिमाजी भानुशाली आणि त्यांचा भाऊ हे मध्यरात्री 12:30 सुमारास मुंबईला जाण्यासाठी हिंजवडी भुजबळ चौक येथे बसची वाट पाहत थांबले होते. तेवढ्यात ओला कॅब चालकाने प्रत्येकी 300 रुपयात अंधेरीपर्यंत सोडतो असं म्हणाला. गाडीमध्ये पाठीमागील सीटवर दोघे जणच बसले होते. फिर्यादी यांनी त्याकडील रोख रक्कम 20,000 रुपये असलेली बॅग डिक्कीत ठेवली. एक्सप्रेस वे परिसरातून तब्बल 10 ते 12 प्रवाशांना पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर प्रवास करत असताना चाकूचा धाक दाखवत लुटल्याची कबुली दिली आहे. यामुळे पुणे मुंबई प्रवास करत असणाऱ्या प्रवाशांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. सदरची कारवाई तळेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांच्या पथकाने केली आहे.